जांभळा टॉमॅटो कोणत्या देशात आढळतो? जांभळा टॉमॅटो कोणत्या देशात आढळतो? पर्याय चीन, भारत, इंग्लंड, जपान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4, जपान. जपानमध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात लाल रंगाची गाय पाळण्यास दंड आहे? कोणत्या देशामध्ये लाल रंगाची गाय पाळण्यास दंड आहे? पर्याय आहे चीन, जपान, अमेरिका, सौदी अरेबिया. पर्याय ए चीन. पुढचा प्रश्न, किडनीशिवाय माणूस किती काळ जगू शकतो? पर्याय आहेत 20 दिवसापर्यंत, 30 दिवसापर्यंत, 10 दिवसापर्यंत आणि 15 दिवसापर्यंत. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 15 दिवसापर्यंत माणूस जिवंत राहू शकतो. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवात रक्त नसते? सरडा बऱ्या दिलेत आहेत, कोणत्या जीवामध्ये रक्त नसते? असा कोणता प्राणी आहे किंवा जीव आहे त्याच्यामध्ये रक्त नसते? ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेट्रोमध्ये. पुढचा प्रश्न आहे, जगात अंदाजे किती हजारो भाषा बोलल्या जातात? जगात अंदाजे किती हजारो भाषा बोलल्या जातात? पर्याय दिलेले आहेत बघा. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5000. पुढचा प्रश्न, लाल केळी कोणत्या देशात आढळते? लाल केळी कोणत्या देशात आढळते? भारतात, ऑस्ट्रेलियात, कॅनडामध्ये आणि जपानमध्ये. पर्याय आहेत, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ऑस्ट्रेलियामध्ये लाल केळी आढळतात. पुढचा प्रश्न आहेत, जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पर्याय 1 मे 1981, 1 जुलै 1998, 1 मे 1999, 1 ऑगस्ट 2014. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 मे 1981. पुढचा प्रश्न आहे 42वा, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पर्याय 1 मे 1981, 1 जुलै 1998, 1 मे 1999, 1 ऑगस्ट 2014. पर्याय 1 मे 1999 उत्तर. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1 जुलै 1998, 1 जुलै 1998 वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पर्याय दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1 जुलै 1998, 1 जुलै 1998 नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पर्याय दिले आहेत, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 1 ऑगस्ट 2014, 1 ऑगस्ट 2014 पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? पर्याय दिलेले आहेत, उत्तर आहे पर्याय सी, 4 ऑक्टोंबर 1990 मुंबई उपनगराची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, पर्याय आहे उत्तर दिले 26 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1982. पुढचा प्रश्न आहे 48वा, दर कोळसा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आढळते? नंदुरबार, पुणे, अकोला, गोंदिया. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, गोंदिया. दर कोळसा डोंगर रांग गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न 49वा, शिंगी डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आढळते? शिंगी डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आढळते? नंदुरबार, पुणे, अकोला, गोंदिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, पुणे. पुण्यामध्ये आढळते शिंगी डोंगर रांग. पुढचा 50वा प्रश्न, गाविलगड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आढळते? गाविलगड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय आहेत नंदुरबार, पुणे, अकोला, गोंदिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अकोला. अकोलामध्ये गाविलगड डोंगर रांग आढळतात. पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय आहेत नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली. नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सातारा. सातारामध्ये झाला. 52वा प्रश्न, सयाजीराव गायकवाड महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय आहेत नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, नाशिक. नाशिकमध्ये झाला. वान अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत गडचिरोली, नागपूर, सांगली, अमरावती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, अमरावती, वान अभयारण्य. पुढचा प्रश्न 54वा, मानसिंग देव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत गडचिरोली, नागपूर, सांगली, अमरावती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नागपूर. पुढचा प्रश्न 55,
भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत गडचिरोली, नागपूर, सांगली, अमरावती. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे 56वा. केळी उत्पादनात जगात क्रमांक एकाचा देश कोणता? ब्राझील, इंडोनेशिया, चीन, भारत. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत, पर्याय डी. पुढचा प्रश्न 57. भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? पर्याय अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती आणि औद्योगिक क्रांती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय रशियन क्रांती, सी. पुढचा प्रश्न 58. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, झारखंड. पुढचा प्रश्न आहे 59वा. वेळ ही रेखावृत्ताच्या स्थानावरून ठरवली जाते, तर भारताची प्रमाण वेळ ही टिंबटिंब रेखावृत्तावर ठरवली जाते. पर्याय दिलेले आहेत आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी, 82° 30' पूर्व. 60वा प्रश्न. उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे पर्याय आहेत मुंबई, सिकंदराबाद, गुवाहाटी आणि गोरखपूर. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोरखपूर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.